नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सी कट्ट नांदेड या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे शिक्षक आणि शिक्षक तर कर्मचाऱ्याची जवळपास राज्यामध्ये तीस हजार पदे रिक्त आहेत तर हे पदे कधी भरण्यात येणार आहेत केव्हा असणार आहे याची अपडेट तर याची सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला प्रेस करा जेणेकरून यानंतर जितकेही व्हिडिओ अपलोड होतील शिक्षक भरतीविषयक शिक्षक तर भरतीविषयी त्याची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल तसेच तुम्ही आम्हाला सोशल मीडियावरती फॉलो केलं नसेल तर लगेच सोशल मीडियावरती फॉलो करून घ्या त्याची लिंक तुम्हाला वर स्क्रीनवरती दिसत आहे खाली डिस्क्रिप्शन सुद्धा दिलेली आहे चला तर पाहत पूर्ण माहिती शिक्षक भरती आणि शिक्षक स्तर भरती संदर्भात तर विद्यार्थी मित्रांनो राज्यामध्ये जवळपास तीस हजार पदे रिक्त आहेत तर याबद्दल एक न्यूजपेपरमध्ये बातमी आलेली आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता अशा पद्धतीने जवळपास तीस हजार पदे राज्यामध्ये रिक्त आहेत तर पूर्ण माहिती यामध्ये त्यांनी दिलेली आहे तर या बातमीचा आपल्याला आता पूर्ण माहिती पाहायची आहे तर हेडिंग त्यांनी काय दिलेलं आहे तर हेडिंग पहा शिक्षक तर कर्मचारी भरतीला मुहूर्त कधी दोन हजार पाच नंतर शिक्षक तर पदाची भरती झालीच नाही तर विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती सुद्धा पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे परंतु शिक्षक सोडून शाळेमध्ये इतर सुद्धा पद असतात तर त्या पदाची दोन हजार पाच नस नंतर भरतीच झालेली नाही यामध्ये जवळपास राज्यामध्ये तीस हजार पदे रिक्त आहेत तर यांची भरती केव्हा होणार आहे त्याविषयी जे शिक्षक कर्मचारी असतात संघटना असतात आणि इतर जे संघटना असतात शिक्षक तर कर्मचाऱ्याच्या त्यांनी राज्याकडे सतत पाठपुरावा केलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे की राज्यामध्ये सध्या साधारणतः तीस हजार पदे रिक्त आणि ते ताबडतोब भरण्यात यावी जेणेकरून सर्व कारभार व्यवस्थितरित्या पाहता येईल तर त्यामध्ये तिने अशी बातमी दिली आहे की राज्यामध्ये खाजगी अनुदानित शाळामध्ये शिक्षक तर कर्मचारी भरती करण्यासाठी शासनाने सुधारित आकृतीबंध जाहीर केला आहे मात्र विविध पदासाठी विविध संख्येची मर्यादा वाढवली नव्या आकृतीबंधामुळे दोन हजार एकोणीस नंतर शाळेतील लिपिक अधीक्षक ग्रंथपाल व प्रयोगशाळा सहाय्यक ही पदे भरण्याचा आशावाद वाढला आहे मात्र पदभरतीबाबत अध्यादेश काढल्यानंतर पुढील प्रक्रिया करण्याचा राज्य शासनाला विसर पडला त्यामुळे शिक्षक तर कर्मचाऱ्याच्या पदभरती मुहूर्त नेमका कधी सापडणार अशी प्रश्न असा सवाल शिक्षक तर कर्मचारी संघटनांनी विचारलेला आहे शिक्षण विभागाने निर्णय घेताना सर्व खाजगी अनुदानित अंशता अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक तर कर्मचाऱ्यासाठी आकृतीबंध निश्चित करण्यासंदर्भात यापूर्वीचे सर्व शासन निर्णय अधिक्रमित केले आहे तर चतुर्थ श्रेणीचा आकृतीबंध मात्र राखीव ठेवलेला आहे राज्यातील खाजगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील दोन हजार नंतर शिक्षक तर पदभरती जारी झालेलीच नाही ही बंदी उठवण्यासाठी अनेक संघटनांनी लढा उभारला त्यांच्या मागणीला दोन हजार एकोणीसच्या सुधारित आकृतीबंधाने आधार मिळाला परंतु दोन हजार एकोणीसचा नवीन आकृतीबंध जाहीर करून शासन शांत राहिले सध्या शिक्षक भरती प्राध्यापक भरतीबद्दल चर्चा सुरू आहे मात्र शिक्षकतर पदभर्तीबद कोणीही ब्र देखील काढायला तयार नाही यावरून शिक्षकतर कर्मचाऱ्याबद्दल शासनाची अनास्था असल्याचं दिसून येत आहे तर विद्यार्थी मित्रांनो या भरतीमध्ये जवळपास तीस हजार पदे रिक्त आहेत तर ते कोणकोणते आहेत ते पाहून घ्या नव्या आकृतीबंधानुसार राज्यातील शाळेमध्ये कनिष्ठ लिपिकाची सतरा हजार सहाशे पंच्याण्णव पदे वरिष्ठ लिपिकाची चार हजार नऊशे बारा पदे मुख्य लिपिकाची नऊशे तेवीस पदे असतील तर ग्रंथपालाची दोन हजार एकशे अठरा पदे प्रयोगशाळा सहाय्यक नववी ते दहावी चार हजार सहाशे पंच्याऐंशी पदे निर्माण होणार आहेत सोबतच प्रयोगशाळा सहाय्यक उच्च माध्यमिक दोन हजार चाळीस पदे ही यातून निर्माण केली जाणार आहेत या निर्णयाने जिथे पद रिक्त आहेत तिथे भरतीची संधी उपलब्ध होणार आहे आणि या संदर्भात जे महाराष्ट्र राज्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षक तर मंडळाचे जे अध्यक्ष आहेत सरकारवाह आहेत त्यांनी माहिती दिलेली आहे शिक्षण व्यवस्थेतील प्रमुख घटक असणाऱ्या शिक्षक तर कर्मचाऱ्याबाबत शासनाने दोन हजार पाच पासून पदभरतीसाठी बंदी घातली होती परंतु संघटनेने वेळोवेळी शाळेच्या हितासाठी आंदोलने करून ही पदभरती सुरू करण्यास शासनाला भाग पाडले परंतु अधिकाराच्या निष्क्रतेमुळे शासन निर्णयाची अद्याप अंमलबजावणी झाली नाही हे दुर्दैव आहे कोरोनाच्या सद्यस्थितीमुळे संघटना शांत असून लवकरच पदभरतीसाठी राज्यभरात आंदोलन उभा केलं जाणार आहे अशी माहिती शिवाजी खारेकर सर यांनी दिलेली आहे हे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षक तर संघटनेचे महामंडळाचे सरकार आहेत विद्यार्थी मित्रांनो जे नवीन आकृतीबंध मंजूर झालेला आहे त्यामध्ये कशा पद्धतीने पदभरती केली जाणार आहे त्या संदर्भात त्यांनी इथे माहिती दिलेली आहे तर त्यामध्ये पाचवी ते बारावीपर्यंत पाचशे पटसंख्या असलेल्या शाळांना एक लिपिक मिळणार आहे तर एक हजारपर्यंतच्या विद्यार्थी संख्येला एक कनिष्ठ लिपिक एक वरिष्ठ लिपिक आणि एक हजार ते बावीसशेपर्यंत दोन लिप कनिष्ठ लिपिक एक वरिष्ठ लिपिक मिळणार आहे तर अधिक विद्यार्थी असल्यास प्रत्येक सहाशे विद्यार्थ्यामागे एक कनिष्ठ लिपिक शाळेला मिळणार आहे तसेच एक हजार पटसंख्या असलेल्या शाळांना एक पूर्णवेळी ग्रंथपाठ देखील मिळणार आहे नववी ते दहावीपर्यंत दोनशे पटसंख्या असलेल्या शाळांना एक प्रयोगशाळा सहाय्यक व त्यावर अधिक पटसंख्या असलेल्या शाळांना दोन प्रयोगशाळा सहाय्यक मिळणार आहे उच्च माध्यमिक शाळेसाठी जीवशास्त्र भौतिकशास्त्र रसायनशास्त्र या विषयासाठी एक असे प्रयोगशाळा सहाय्यक मिळणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आशा करूत की हे जे तीस हजार जागा आहेत ते लवकरात लवकर भरल्या जावेत जेणेकरून या बेरोजगारीच्या काळामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये जे नवीन विद्यार्थी मित्र बेरोजगार आहेत त्यांना काम मिळेल आणि हे जे संस्थाचालक आहेत ते डोनेशन न घेता या सर्व विद्यार्थी मित्रांना गुणवत्तेनुसार पदभरती करावं असे आपण ईश्वरच्याने अपेक्षा व्यक्त करू जर याबद्दल आपले काही प्रतिक्रिया असतील कॉमेंट असतील तर तुम्ही नक्की कॉमेंट करा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो त्यामुळे व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि एक शेअर नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण करत असतो तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ शॉर्ट पण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटू पुढील व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन अपडेटबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र